शहर की ताजा खबरें देखने के लिए इन बीसी न्यूज को यूट्यूब पर लाइक करें सब्सक्राइब करें साथ ही बेल आइकन दबाना ना भूलें देश में हजारों लाखों लोग बेरोजगार हैं ऐसे में अब शिक्षकों को भी बेरोजगार होने का समय आया है जात प्रमाण पत्र वैधता को लेकर शिक्षकों को सरकार बेरोजगार कर रही है ऐसे में शिक्षकों पर भूखे मरने की नौबत आ पड़ी है सरकार इस और ध्यान दे ऐसी गुहार शिक्षकों ने लगाई है कोरोना वायरस ने देश में जब से दस्तक दी तब से लेकर अब तक की देश के साथ साथ कई राज्यों और शहरों के कामकाज पूरी तरह से बंद है इतने नहीं तो देश में पहले भी बेरोजगारों की संख्या काफी ज्यादा है अब तक के देश के युवाओं को रोजगार कोई भी सरकार नहीं दे पाई ऐसे में जिनके पास रोजगार है ऐसे शिक्षकों को भी अभी बेरोजगार करने के लिए सरकार पूरी तरह से कामकाज कर रही है सरकार के गलत नीतियों का शिकार कुछ शिक्षक हो रहे हैं ऐसा आरोप शिक्षकों ने लगाया है जी हाँ वैधता इस प्रमाण पत्र को लेकर शिक्षकों को नौकरी से निकाला जा रहा है जिसके चलते कई शिक्षकों के परिवार के ऊपर में भूखे मरने की नौबत आ पड़ी है इस ओर सरकार ध्यान दे प्रशासन ध्यान दे और इन लोगों का जीवन संवर्धन करे और कोई भी शिक्षकों को नौकरी से नहीं निकाले जिन शिक्षकों को नौकरी से निकाला गया है उन्हें फौरन ऐसी गुहार सरकार से शिक्षकों ने लगाई है मी शिवानंद पांडरंगजी सारकर जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा तारणा नागपूर जिल्हा परिषदला मी शिक्षक आहो आणि अनुसं अनुसूचित जमाती प्रवर्गातून मी हलबा या समाजाचा मी एक कर्मचारी आहे इथे सर्व जे जमलेले आहेत ते अन्यायग्रस्त अनुसूचित जमातीमधील विविध जातीचे लोक आहेत कोणी धनगर कोणी माना गोवारी त्यानंतर मन्नेरवारलू धोबा अ, त्यानंतर कोळी महादेव कोळी असे अनेक जमातीचे लोक आहेत आणि या सर्वांवर एक अन्याय शासनाने केलेला आहे जगदीश बहिरा प्रकरण जे आहे सुप्रीम कोर्टामध्ये सहा सात दोन हजार सतराला याचा निकाल लागलेला आहे ला आणि त्या निकालानुसार ज्यांचे जातीचे प्रमाणपत्र अवैध ठरलेले आहेत त्यांना नोकरीवरून काढा असं ते निर्णय दिलेला आहे परंतु त्या निर्णयामध्ये तो निर्णय पूर्वलक्षी प्रभावाने लागू करा असं कुठेही नाही आणि कोणताही शासनाचा जो निर्णय असतो किंवा कोणताही जी आर असतो तो पूर्वलक्षी प्रभावाने म्हणजे त्याच्या आधीच्या जे काही घडामोडी आहेत त्याच्यावर तो लागू होत नाही परंतु शासनाने हा जो जगदीश बहिराचा निकाल आहे हा पूर्वलक्षी प्रभावाने लागू केल्यामुळे आज तीस ते चाळीस वर्ष सेवा झालेल्या लोकांना त्या निर्णयाची झड पोचलेली आहे आणि त्यांना अधिसंख्यपदावर महाराष्ट्र शासनाने वर्ग केलेला आहे हा त्यांच्यावर अन्याय आहे आणि यासाठी महाराष्ट्र शासनाने एकवीस बारा दोन हजार एकोणीसला एक शासन निर्णय काढलेला आहे आणि त्यानुसार एक जानेवारी दोन हजार वीसला सगळं अन्यायग्रस्त जे काही कर्मचारी आहे ज्यांची क जात वैधता ज्यांना मिळाली नाही ज्यांना शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे त्यांना जातीचे प्रमाणपत्र मिळत नाही मिळाले असतील तर त्यांना जात वैधता मिळत नाही अशा सर्व लोकांना त्यांनी अधिसंख्यपदावर वर्ग केलेला आहे आणि अकरा महिन्याचे ऑर्डर देऊन त्यांचं भविष्य धोक्यात आणलेलं आहे अब देखना ये होगा की इन मांगों को सरकार किस तरीके से पूरा करती है या फिर ढाक के तीन पाच ही कामकाज जो हो रहा है क्या वही आगे भी होगा ये देखने वाली बात होगी कैमरा पर्सन वीरेंद्र खोबरागड़े के साथ संजय मिरे इन न्यूज नागपुर